खबर तुम्ही सात चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट. नमस्कार, खबर 24 मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलो आहोत पालघर येथील विक्रमगड दाढरे या गावी. आणि या गावी आलो याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना परिचित असेल की महाराष्ट्रात लोकप्रिय झालेलं जे गाणं आहे ते म्हणजे पोरी तू सपनात येना. या पोरी तू ये सपनात या गाण्याला असं प्रचंड यश मिळालं आहे आणि हे गाणं सध्या ट्रेंडिंगला आलेलं आहे. या गाण्याची सुरुवात पालघरमधून झालेली आहे आणि पालघरमधून ज्या कलाकारांनी या गाण्याला पुढे आणलं ते सर्व कलाकार आज आणि आपण त्यांना भेटतोय. प्रत्यक्ष आज भेट घेताना आपण त्यांच्याकडनं ह्या उत्तुंग यशाबद्दल या गाण्याच्या जाणून घेऊ, त्यांच्या प्रतिक्रिया. सर्वप्रथम आपण या गाण्याचे गीतकार शांताराम वाघ त्यांच्याकडे जाऊया. शांतारामजी, हे गाणं प्रचंड व्हायरल झालंय पोरी तू स्वप्नात येना, तुम्ही या गाण्याचे गीतकार गायक आहात, कसं वाटतं? धन्यवाद मित्रांनो, मी शांताराम वाघ. पहिले तुम्ही खबर 24 तास याचे आभार मानतो, का आजपर्यंत आमच्यापर्यंत गाणं एवढं व्हायरल झालेलं आहे आणि ते गाजते भले महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेर, पण आजपर्यंत आमच्याकडे कोणी आला नाही खबर 24 तास शिवाय. आणि दुसरी गोष्ट, हे जे गाणं ज्यांनी व्हायरल केलेलं आहे, शहापूरचा वालसेचा बाल्या सिंगर त्यांनी हे व्हायरल केलेलं आहे मित्रांनो. आणि लोकांच्या काही कमेंट येतात की हे जे गाणं तुम्ही बाल्याचं चोरलेलं आहे. मित्रांनो, तसं काही नाही, हे गाणं आमचं आहे आणि ते आम्ही मागच्या वर्षी 28 मार्चला यूट्यूबला टाकलेलं आहे आणि त्यांनी ऐकले असेल कुठंतरी आणि तो बोलतो. हे बोलताना मित्रांनो तो बोल नंतर आता तुम्ही आम्ही एक व्हिडिओ बघितले त्याची कुठल्या तरी स्टेजवर आणि तो बोलतो की मला मदत कोणी नाही केली. मित्रांनो, ही व्हिडिओ त्याची जी क्लिप बनवली आमच्या संगीतकारने आणि ती व्हायरल केली, व्हायरल केल्याच्या नंतर ते लोकांपर्यंत तो गेला. हा सांगतो कोणी मदत नाही केली, पण एवढं व्हायरल केलं मित्रांनो तेव्हाच ते लोक जे फूल नाही फुलाची पाकळी दिला त्याच्या समोर तेव्हाच आले. त्याच्या आधी पण तो गात होता मित्रांनो, त्याच्या आधी पण गात होता तेव्हा का नाही उचललं मित्रांनो? हे जे गाणं जिकडे पण जातो तिकडे हेच गाणं तो का बोलतो? काका ते गाणं ज्यांनी संगीत लावलेलं आहे आणि हे गाणं आमचं आहे. आम्ही सांगत नाही काय तुम्ही आम्हाला हे फेमस करा किंवा हे करा, पण आज आमचीच आम्हाला असं वाटतं की तो गाण्याचे बोल पण इकडे तिकडे करतो बोलताना मला वाटते, पण तसं गाणे जाऊ दे, बिचारा साधा आहे तो शिकलेला नाही. त्यांचे असे कमेंट होते का आपण त्याला एक नवीन कोणीतरी गाणं द्यावं किंवा त्याच्या तोंडून एक गाणं यावं नवीन, अशा बऱ्याच कमेंट होत्या. नंतर ज्या आमच्या संगीतकारने एक फोन केला की दादा तुम्हाला जमत असेल तर याला एक आपण गाणं देऊ. गाणं लिहिलं पण एक दीड दोन महिने म्हणजे दीपावलीच्या आसपास त्या टायमाला गाणं बनवलं, लिहिलं, त्याचा ट्रॅक पण बनवला आणि गाणं हा स्टुडिओमध्ये घेतला पण त्याला, पण मित्रांनो शिकलेला नाही ह्या कारणाने तो गाऊ शकला नाही. चॅनलवर जो संगीतकारचा एक चॅनल आहे त्याच्या चॅनलवर हा आला तेव्हाच मित्रांनो हा व्हायरल झाला आणि बरेचसे लोक त्याला भेटायला तेव्हाच आले. त्याच्यानं आधी पण तो बोलवत होता पण तेव्हा का नाही आले? मित्रांनो जाऊ दे, ते आम्ही त्याच्यावर नाराज नाही, काका खुश आहेत, काका त्याच्यामुळे आमचं गाणं व्हायरल होतं. आपण या गीतकार आणि गायकाची प्रतिक्रिया जाणून घेतली. यासोबतच इथले काही कलाकार आहेत ज्यांनी या गाण्यामध्ये डान्स केला, डायरेक्टर देखील आहेत, हे कसं वाटलं तुम्हाला? गाणं करून खूप मजा आली आणि गाणं करता वेळेस आम्हाला खूप एन्जॉय पण करता आला आणि डान्स करताना खूप मस्त वाटलं, खूप एन्जॉय आम्ही केलं. गाण्याचे डायरेक्टर देखील आपल्या सोबत आहेत मनोजजी. मनोजजी, कसं वाटलं तुम्हाला आज गाणं तुमचं हे महाराष्ट्राच्या बाहेर गाजतंय, पोरी तू स्वप्नात येना हे प्रत्येकाच्या तोंडून निघतंय, तुम्ही डायरेक्टर गेले, ह्या गाण्याबद्दल खूप अभिमान आहे. आता हे जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर पण गाणं केलं आम्हाला खूप अभिमान आहे. आणि बाला सिंगरने मच्छी विकताना हे गाणं व्हायरल केलंय त्याचं पण आम्ही आभार मानतो, पण थोडेसे बोलताना इकडे तिकडे आमची लँग्वेज आहे ते चेंज करतो थोडी, ते बरं नाही वाटत, तरी पण काही नाही. पण ज्याचं संगीतकार आहे आणि ज्यांनी खूप आम्हाला पण मदत केलेली आहे त्यांच्याबद्दल थोडासा वेगळा बोलतो स्टेजवर, हे थोडेसे चुकीचं वाटतंय आम्हाला.
आता त्याला अजून व्हायरल करून दे गाणे, त्याच्याबद्दल आमचं काही नाही, त्याला पण फुलाची पाकळी भेटू दे त्याला, पण ज्याचं संगीत आहे त्याच्याबद्दल हा चुकीचे अपशब्द वापरत असेल तर ते बरं नाही वाटत आम्हाला. पालघर मधून हे गाणं आलं आणि आज महाराष्ट्रावर कोरी तू सपना देना प्रत्येकाच्या तोलून निघतो. कुठेतरी पालघरमध्ये अनेक गाणी आलेली आहेत आणि गाणे देखील हिट झालेले आहेत, हे गाणं देखील हिट झालं याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आणि प्रेक्षकाने ते उचलून धरलं त्याबद्दल तुमचं काय मत? प्रेक्षकांचे आभार मानतो आम्ही, त्यात खूप आम्हाला प्रतिसाद दिला आणि याच्या पुढे असाच देत राहू दे. पहिल्यांदाच खबर चोवीसच्या माध्यमातून खरं तर लोकांना माहिती नव्हती की यामागे कोणाचं श्रेय आणि कोणी खरी मेहनत केली आहे, अशी संपूर्ण टीम दादडे गावातून आपल्या समोर आलेली आहे. पोरी तू या सपनात येणार हे महाराष्ट्रभर जरी गाजत असलं तरी यामागे यांचं खूप मोठं मोलाचं काम आहे आणि ही संपूर्ण टीम आज आपल्या समोर आलेली आहे. मी खबर सुचच्या वतीने या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर यांच्या मेहनतीला दाद मिळायला हवी. प्रेक्षकांनो तुम्ही जर बघत असाल तर या गाण्याला अजून तुम्ही लाईक्स करा आणि यांच्या ज्या चॅनल आहे मयुरी म्युझिकवर हे गाणं खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये ते व्हिडिओमध्ये देखील आहे आणि नक्कीच हे गाणं महाराष्ट्रभर सध्या गाजतं, यापुढेही गाजेल. खबर चोवीसनी तुमच्यासमोर या टीमला आणलेलं आहे, तेव्हा आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आमच्या खबर चोवीस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.